नमस्कार मंडळी, आज आपण एक हेल्मेट बनवणार आहोत, प्रेडिटर हेल्मेट, जे ऑनलाईन खूप महाग आहे, तर आपण एक जुगाड करून ते बनवणार आहोत। तर मी आता घरी बरंच सामान जमा केलं आहे, तुम्हाला सामान दाखवतो। सामान नाही आहे काय सध्या, म्हणजे कॅमेरा वगैरे नाही आपल्याकडे, मोबाईलने शूटिंग चालेल, त्याच्यामुळे जरा वेगळा व्हिडिओ येईल। तर तुम्हाला पहिले सामान दाखवून देतो काय काय। आपल्याला सगळ्यात पहिले एक हेल्मेट लागेल, ते हेल्मेट सगळं असं उघडून घ्यायचं, आतलं सगळं मटेरियल काढून, काच वगैरे बाजूला। त्याच्यानंतर आपल्याला दोर लागेल, हा काळा, ज्याने आपण त्या हेल्मेटच्या मागे केस लावणार आहोत। तर दोर घेतल्यानंतर ती दोर तुम्हाला जेवढी हवी त्या साईजची कापून घ्यायची, एका साईडला स्क्रू लावायचा असं, ठीक आहे। आणि त्याचा जो बोल्ट आहे तो बोल्ट आपल्याला नंतर ड्रिल करायचा आहे, तुम्हाला बोल्ट पण दाखवतो। हा त्याचा बोल्ट आहे, आपण ड्रिल करायला ड्रिल मशीन घेतलेली आहे। तर हा बोल्ट जो आहे तो याच्या तिथे जाणार आहे ड्रिल करून, आणि त्याच्यानंतर तो केस लागणार आहे। आणि हा बोल्ट आपण लावला आहे तो याने लावला आहे। हे दोन सोल्युशन मिक्स केल्यानंतर, सुकल्यानंतर ते एकदम टाईट होऊन जातं इथे। आणि मागच्या साईडला आपण हे जे टोक केलं आहे हे आपण एमसीलपासून तयार केलं आहे सुकल्यानंतर, तरी झाली केसाची तयारी। त्याच्यानंतर आता आपण स्ट्रक्चरकडे वळतो आहे। स्ट्रक्चरसाठी आपण पहिले माउंट बोर्ड घेतला, याच्यावर आपण सगळं आखून कापणार आहे। एकदा परफेक्ट झाल्यानंतर इथे स्टायरोफोमचा बोर्ड आहे, हे कापून आपण याला चिटकून त्याच्यानंतर पुट्टी वगैरे लावून कलर वगैरे करणार आहेत। याच्यात लाईट अटॅचमेंटसाठी 9 व्होल्टची बॅटरी हेल्मेटमध्ये फिक्स होणार आहे। त्यानंतर हे अटॅचमेंट आहेत आणि या लाईट स्ट्रिप्स आहेत दोन, हे अशी लाईट लागते, ही डोळ्यांमध्ये येणार आहे। आणि आपण वायझरला हे लावणार आहे गॉज, तर झाल्यावर भेटूच। तर आपलं हेल्मेटचं काम झालेलं आहे, हे फोमचं स्ट्रक्चर केलेलं आहे आपण आता। तर आपण असं हे इथं लावणार आहे आणि इथं स्क्रू येणार तो वर खाली, म्हणजे पाहिजे तेव्हा काढता येईल असं। याला इथून ड्रिल मारले आणि याच्यात हे जे आपण केस केले हे बोल्ट याच्यात असे फिक्स होणार, तर उद्या उरलेलं काम करू आपण, चांगलं दिसते एकदम भारी। नमस्कार मंडळी, तर काल आपण हे फोमचं स्ट्रक्चर केलं होतं, आज आपण काय केलं आहे, हे बोल्ट लावले त्याला इकडे 3 आणि इकडे 3, हे याच्यासाठी लावलेत की जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे काढू शकतो आणि परत लावू शकतो। आता मी काय करणार आहे, हे जे याचे गॅप्स आहेत हे फिल करायचे आहेत, त्यानंतर कलर करायचा आहे। आणि इथे मागचं मी हे काढून ठेवलं आहे सध्या कामासाठी, आणि नंतर इथे एक लाईट येणार आहे आणि पुढे 2 लाईट येणार आहेत। तर झालं की भेटू, झालं आहे कसं, आपण आलो एक तर इथं गावामध्ये 2.5 महिन्यापूर्वी, तर आपला कॅमेरा आणि बाकीचा सेटअप सगळं घरी आहे मुंबईला, त्याच्यामुळे सध्या फक्त मोबाईलने शूटिंग चालू आहे। मी प्रयत्न करेन परत एकदा यूट्यूबवर आपल्या असं विस्तराची व्हिडिओ टाकायला, कारण ते शक्य नाही एकदम टाकायला। तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला नक्कीच सांगेल। नमस्कार मंडळी, आता आज आपलं झालेलं आहे अर्धं काम, आपण हे फिटिंगला इथं बोर्ड लावले होते ते लावून टाकले आणि सगळी फिटिंग झालेली आहे। आणि इथे ती LED लाईट इथं लावलेत लाल, आणि इथे लेझर येणार, तर मी तुम्हाला आतली फिटिंग दाखवतो, याचे डिटेल्स मी माहितीमध्ये देईन यूट्यूबला। इथे 1 9 व्होल्टची बॅटरी आहे, त्याला हे बटन आहे, हे बटन चालू केल्यानंतर हे पुढे अशी लाल लाईट टाकणार। आणि ही आपण लेझर आणली होती 40 रुपयाची, तर याच्यात अटॅचमेंट आहे, तर हे चालू केल्यानंतर इथे एक पाईप लावला आहे, त्यात हे टाकायचे पुढे येतं, नंतर बूस तयार केलं आहे, ते बूस इथे लावायचं, त्यानंतर हे असं तयार होतं आपलं हेल्मेट प्रेडिटर। केस अजून लावायचे आहेत, आता यात एक प्रायमर कोट मारून कलर करेल, मग तुम्हाला दाखवू। आणि हे पूर्ण एरोडायनॅमिक केलं, म्हणजे हवा इथून वर जाईल, इथून बाजूला निघेल, त्यामुळे हे उडणार नाही अजिबात असं केलेलं आहे। तर भेटू तुम्हाला, बाय। नमस्कार मंडळी, आपलं आता सगळं करून झालेलं आहे, आपण यायला एक आता कोट दिलेला आहे याचा, पुट्टीचा, म्हणजे जी 4 व्हीलर 2 व्हीलरला कलर लावण्याआधी पुट्टी लावतात ती, त्याच्यानंतर आपण उद्या घासून याला फायनल टच देणार आहे, तर भेटू लवकर। नमस्कार मंडळी, आपण काल जी पुट्टी लावली होती ती आता मस्त सुकली आहे, आणि जी गॅप्स होते ते आपण भरलेले आहेत, आतून बाहेरून दोन्हीकडे लावली आहे। आता आपण पॉलिश पेपर आणि कटरच्या सहाय्याला फिनिशिंग देणार आहोत, त्याच्यानंतर मग कलर वगैरेचं काम चालू करू। नमस्कार मंडळी, आपलं हे पुट्टी लावून सुकलं होतं, याला मस्त आपण घासलं, फिनिशिंग दिली, आणि याच्यावर आता आपण हा स्प्रे पेंट मारलेला आहे हेल्मेट, आणि याच्यावर हे हेल्मेटच्या आतलं कनेक्शन आहे, हे 9 व्होल्ट बॅटरी, बाजूला चालूचं बटन, हे दाबलं इथे की इथे लाईट लागते, बंद केलं तर ती बंद होते। आता याला MC लावून सुकायला ठेवलं आहे, नंतर आतून सगळी फिनिशिंग करून याला आता आपण नंतर डिझाईन करणार आहे कलरने, झालं की दाखवा। नमस्कार मंडळी, आता आपलं हे मस्तपैकी सुकलं आहे, आता आपण याला डिटेलिंग्स म्हणजे कलर देत आहोत, हे फेविक्विलचे ॲक्रेलिक कलर आहे, आणि आपण आता याला डिटेलिंग्स देत आहोत, सध्या दातांवर काम चालू आहे,
लवकरच सगळं होऊन जाईल बहुतेक भेटूच. आता आपण सगळी आतली फिटिंग करून घेतलेली आहे आणि इथे आपलं ते बटन मी मुद्दाम फाडलं नाही आहे. इथे बटन आहे आपलं, कारण ते बाहेरून सुद्धा प्रेस करते होते. हे दाबल्यानंतर पुढे लाईट लागते आणि बंद केल्यानंतर लाईट बंद होते असं. आता आपण जर पुढचा भाग व्हायचा होता, त्याला एक जाळी लावलेली आहे, परत एअर टाईटच्या साह्याने लावलेली आहे. ही सुटल्यानंतर मग तिथे लावू बाकी लाईटिंग, मागचे केस, मग आपलं हेल्मेट तयार.